महायुतीकडनं म्हणजे भाजप आणि मित्रपक्षाकडनं पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर हा केला गेला आहे. गुंडागर्दीचा वापर झाला, दबावतंत्राचा वापर झाला, प्रशासनाचा वापर तिथं केला. जसं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भरपूर पैशाचा पाऊस तिथं पडला, तसंच नगर दक्षिणमध्ये सुद्धा निलेशभाऊ लंके जिथून उभे आहेत तिथंसुद्धा मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर, डॉक्टर अमोल कोलेंच्या इथंसुद्धा. आणि आता आपण ज्या भागामध्ये आहोत म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये आहोत, इथे जे महाविकास आघाडीचे दोरी उमेदवार आहेत सामान्य कुटुंबातले आहेत, पण त्यांच्या विरोधात बलाढ्य शक्ती आहे, पैसा आहे, दबावतंत्र आहे, त्याच्याचबरोबर सत्ता आहे. त्यामुळे इतका मोठ्या प्रमाणात पैसा हा वापरला जात आहे, तरीसुद्धा जे सामान्य लोक आहेत ते स्वाभिमानाने महाविकास आघाडीबरोबर आहेत. त्यामुळे सगळेच उमेदवार जे महाविकास आघाडीचे ते खूप मोठ्या फरकाने निवडून येतील असा आम्हाला विश्वास वाटतो. बावनकुळे साहेबांना थोडस कदाचित त्यांच्या विचारामध्ये आणि डोक्यामध्ये काहीतरी गडबड झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. काहीतरी ते फुगा फुटणार म्हणतायत असं मला कळतं इथं बसून. नाशिकमध्ये त्यांनी जी जबाबदारी घेतली ना दोन लोकसभा मतदारसंघाची नाशिकची, त्यांचाच फुगा हा बावनकुळे साहेबांचा फुटलेला, मोदी साहेबांचा आणि BJP फुगा फुटलेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. तुमच्याकडे पुरावे असतील तर पुरावे द्या. आम्ही जे काय खरं आहे ते लोकांसमोर तिथं आणलेलं आहे, व्हिडिओ टाकलेले आहेत. कोण पदाधिकारी, कोण गुंड प्रचार हे तिथं भाजपचा करत आहेत, पैशाचा वापर कसा केला गेला आहे, निलेश लंकेंनी व्हिडिओ टाकला आहे, डॉक्टर अमोल कोलेंनी व्हिडिओ टाकला आहे, मी स्वतः व्हिडिओ टाकलेला आहे. तुमच्याकडे व्हिडिओ असेल तर पुरावे द्या. पण संजय राऊतांनी असं म्हटलंय की मुख्यमंत्री स्वतः पुरवठा करत आहेत, त्यांनी बॅगा ज्या आणल्या त्यातून सगळं पुरवठा असे पण त्यांनी आरोप केले, व्हिडिओ सुद्धा ट्विट केले. आता 2 तासासाठी मुख्यमंत्री साहेब इथं आले होते असं आम्हाला कळालं, राहणार तर नव्हते. त्याच्याचबरोबर मुख्यमंत्री ते असले तरी फाईल आता देता येत नाही कारण का आचारसंहिता आहे. अशात 9 बॅगा कसल्या होत्या आणि इतक्या हेवी बॅगा, ते सुद्धा पोलिसांना त्या बॅगा उचलाव्या लागल्यात अशी तिथं परिस्थिती आहे. आणि राऊत साहेब हे मीडियापैकी एक आहेत आणि त्यांना बऱ्यापैकी लोक माहिती देत असतात, माहिती आहे. आणि त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की उद्या जाऊन मी स्वतः सांगेल की तो पैसा कुठं वाटला गेला. अहो हेलिकॉप्टर सोडा, वाय सिक्युरिटी, झेड सिक्युरिटीच्या ज्या गाड्या आणि सिक्युरिटी काही लोकांना दिलेत त्याच्यामध्ये सुद्धा पैसा हा दुर्दैवाने वाटला गेला. ॲम्ब्युलन्समध्ये वाटला गेला, काही प्रमाणात काही ठिकाणी टँकरसुद्धा तिथं पैशासाठी वापरले गेले. अंदाज असा आहे पत्रकारांचा आणि काही जे या इलेक्शनला फार जवळून बघत आहेत की महायुतीकडनं, BJP आणि मित्रपक्षाकडनं कमीत कमी 2000 कोटी रुपये हे मत विकत घेण्यासाठी, नेते विकत घेण्यासाठी आणि प्रशासकीय यंत्रणा त्या पद्धतीने आणि गुंडाला विकत घेण्यासाठी हे महायुतीचे सर्व जे नेते आहेत 2000 कोटी या महाराष्ट्रामध्ये वापरतील आणि काही प्रमाणात वापरले सुद्धा आहेत. आपण मोठे आरोप करताय 2000 कोटी रुपये महायुतीचे नेते वापरणार आहेत या संपूर्ण निवडणुकीमध्ये, आपल्याकडे काही ठोस या संदर्भात काही आहे? आता जे काही पुरावे होते ते आम्ही मीडियावर टाकलेले आहेत, सोशल मीडियावर टाकलेले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघामध्येच कमीत कमी 150 कोटीचा खर्च तिथं विरोधकाकडनं नाहीतर सत्तेत असणाऱ्या लोकांकडनं केला जाईल हे आधीच आम्ही तिथं सांगितलं होतं. तुम्ही निलेश लंकेंना जर विचारलं ते सुद्धा खूप मोठा आकडा आपल्याला सांगतील. आता पैसे वाटत असताना पोलीसच त्यांच्या बाजूली असतील आणि कॅशचा व्यवहार या इलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात केला गेला असेल तर त्याला आपण पुरावे काय देऊ शकतो? त्यामुळे चर्चा जी लोकात आहे, तुम्ही कुठल्याही मतदारसंघामध्ये जा तिथं सामान्य लोकांशी विचारा की बाबांनो पैसा कोणाकडनं आला, ते म्हणतील सत्तेतल्या पक्षाकडनं म्हणजे महायुतीकडनं पैसा हा मत विकत घेण्यासाठी आला होता. संजय राऊतांनी जो काही व्हिडिओ ट्विट केला होता मुख्यमंत्र्यांचा बॅग घेऊन येताना, त्याच्यावर सुजय विखे काल असं म्हणले की आम्ही प्रवास करतो, आम्हालाही अनेक ठिकाणी कपडे बदलण्यासाठी बॅगाबरोबर घेऊन जावं लागतात, त्याचा अर्थ आम्ही आता कपडे पण बरोबर न्यायचे नाही. हरकत नाही, डॉक्टर सुजय विखेंना 2 तासासाठी 9 बॅगा लागत असतील, तर मोठी माणसं आहेत, इंग्लिश पण ते बोलतात, आता केस कापायला सुद्धा ते लंडनला जातात, त्या अनुषंगाने कदाचित ते बोलले असतील. आम्ही 2 तासासाठी आलो तर बॅग सुद्धा नसते, त्यामुळे ते कुठल्या अंगाने तिथं बोललेत हे मला तरी काही सांगता येणार नाही. पृथ्वीराज चव्हाण असं म्हणले की महायुतीला म्हणजे अजितदादांच्या पक्षाला
एकही जागा राज्यामध्ये मिळणार नाही असा त्यांचा दावा आहे. शिंदेच्या शिवसेनेला एक दोन जागा मिळायला तर मिळतील असं त्यांनी काल भाकीत केलेलं आहे. तुम्हाला असं भाजपला अंदाजे 13 ते 14 जागा मिळतील असा एक अंदाज आहे. शिंदे गटाला तिथं 3 जागा मिळतील असा एक अंदाज आहे. आणि अजितदादांना एकसुद्धा जागा तिथं मिळणार नाही असाही अंदाज आहे. त्यामुळे सगळेच जर गणित एकत्रित केली तर 16 ते 18 आसपास महायुती या महाराष्ट्रामध्ये सीटच्या बाबतीत राहील असं वाटतं. साहेब, आणखी एक, मागच्या जवळपास 3-4 निवडणुकीचे संपलेले आहेत पण मागच्या काही दिवसांपासून काही ठिकाणी फेर मतदान घ्या अशा पद्धतीची मागणी होती. आज मीटचे सुद्धा बजरंग कोनोळे यांनी काही ठिकाणी मशीन संदर्भात संशय व्यक्त करत ते थोडंसं बघावं लागेल. पण जो दुसरं फेज झालं होतं त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी 5-5.5% मतदान वाढलं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर. त्यामुळे सर्व मित्रपक्ष जे इंडिया आघाडीचे आहेत ते त्या त्या भागामध्ये असणारे जे गव्हर्नर आहेत त्यांच्याकडे आम्ही पत्र दिलेलं आहे. त्याबाबतीत आता काय पुढे होईल आपल्याला बघावं लागेल. पण शेवटी आपण जेव्हा BJP-सारख्या बलाढ्य पक्षाच्या विरोधात लढत असतो तेव्हा आपणसुद्धा काही दक्षता घेतल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये C-17 फॉर्म असेल, मशीन चेक करणं असेल, बऱ्याच काही गोष्टी असतात. आणि ते महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांनी केलेलं आहे. पण तरीसुद्धा उमेदवाराला जर कुठं वाटत असेल चुकीचं झालं आहे तर ते मागणी नक्कीच करू शकतात. काही ठिकाणी कशाला, 12 लोकसभा मतदारसंघामध्ये जिथे EVM मशीन ठेवलं गेलं 45 तिथं CCTV बंद होता. एकतर इलेक्शन कमिशनची जबाबदारी आहे CCTV द्यावं, बॅकअप ठेवावा, आणि तिथं आम्हाला अधिकारसुद्धा द्यावे ते CCTV बघायचा. आम्ही 2-3 फॉलोअप केल्यानंतर 3 आम्हाला परवानगी मिळाली. आता बघत असताना 45 CCTV तिथं बंद होतो. त्यामुळे कुठंतरी चुकीच्या गोष्टी घडत आहेत का असा एक शंका तिथं आम्हाला वाटते. पूर्णपणे सगळ्या दक्षता आम्ही घेतलेल्या आहेत. जे कुठलं पत्र इलेक्शन कमिशनला द्यायचं ते आम्ही दिले. त्यात कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, सब कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, कसं बंद पडलं, ते म्हणत आहे की कुठला तरी वायरमन गेला होता. वायरमन कशासाठी गेला होता, जर सगळे गोडाऊन बंद होते तर वायरमन तिथं काय बोटं घालत होता कुठं, हे सगळं आम्ही तिथं विचारलेलं आहे. बघू आता त्याबाबतीत त्यांचं स्पष्टीकरण काय येतं. नाशिक महापालिकेमध्ये 800 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आणि ज्या बिल्डरांनी हा घोटाळा केला त्यांच्याच मांडीला मांडीला मुख्यमंत्री काल बसले असं संजय राऊत यांनी म्हटलंय. त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. नाशिकमध्ये 800 कोटीचा घोटाळा झाला. मुख्यमंत्री साहेब ज्यांना मंत्रिपद त्यांनी दिलंय, म्हणजे ते सावंत जे धाराशिवचे आमदार आहेत त्या भागातले, त्यांनी 4,500 कोटी रुपयाचा घोटाळा केला आहे. आम्ही तो विषय जेव्हा कोर्टाकडे घेऊन गेलो कोर्टाने स्वतःहून सुमोटो आता त्याच्यावर कारवाई आम्ही हिअरिंग करू असं त्यांनी तिथं सांगितलं आहे. 4,500 कोटी. आता अजितदादांचे जे मित्रपरिवार आहेत, नेते आहेत, त्याच्यामध्ये 80 कोटीचा घोटाळा हा दुधाच्या बाबतीत, तो सुद्धा आदिवासी मुला मुलींना जे दूध दिलं जातं त्यात 80 कोटीचा घोटाळा आहे. तिथं जे कोल्हापूरचे नेते आहेत तिथं हसनजी मुश्रीफ साहेब त्यांच्या कंपनीला कमीत कमी 200 कोटीचा मलिदा तिथं मिळाला. आणि काही BJP आमदार आहेत त्यांना 150 कोटी. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आपण सगळी गणितं एकत्रित केली तर कमीत कमी आम्हा सगळ्यांना असं मत आहे 25,000 कोटी रुपयाचा घोटाळा गेला 2-2.5 वर्षामध्ये झालेला आहे. आणि कुणी कोणाला मांडी लावतो, आता देवेंद्र फडणवीस साहेब कोणाच्या मांडी लावून बसतात, दादांच्या. दादांबद्दल कोण बोललो होतं ते स्वतः चक्की पिसिंग केलं होतं. आता मोदी साहेबांपासून सगळेच बोलले होते, आता सगळेच मांडी लावून तिथं बसले आहेत. आणि आम्ही काय करत आहोत, ही जी मंडळी बसलेली आहेत स्वार्थासाठी स्वहितासाठी, त्याच्या विरोधात लोक आणि सामान्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन स्वाभिमानासाठी आणि महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी लढत आहोत. दादा, लोकसभा निवडणुकीचा आता शेवटचा टप्पा जवळ आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी आहे निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार. आज सुनावणी आहे पण त्या सुनावणीमध्ये खूप काय होईल असं नाही. कारण जो अजितदादा मित्र परिवार आहे त्यांनी काही गोष्टी डिले केलेला आहे, उशीर केलेला आहे. आणि मग आज ते तिथं उत्तर देतील. ते उत्तर काय देतात आपल्याला बघावं लागेल. लोकसभा इलेक्शन झालं तर ते चिन्ह आणि तो पक्ष हा फ्रीज होईल असं आम्हाला वाटतं. नाही तर साहेबांना विचारलं जाईल या पक्षाचं तुम्ही काय करणार. साहेब जो निर्णय घेतील तो घेतील. त्यामुळे लोकसभा झाल्यानंतर अजितदादांना कमळाशिवाय आणि BJP-शिवाय पर्याय राहणार नाही. आज आपण ज्या मतदारसंघामध्ये जात आहे प्रचार करायला, खरं तर उद्या त्याच मतदारसंघामध्ये मोदी सुद्धा आहेत. त्यांचा एक मोठा तिथे मोदी साहेब एका ठिकाणी येत होते पण आम्हाला जे कळालंय त्यांनी ते ठिकाण कॅन्सल केलेलं आहे. आणि कदाचित ते नाशिकमध्ये सभा घेतील का आसपास सभा घेतील. कारण का त्यांना
शेतकऱ्याच्या रोषाला सामोरं जायला भीती वाटते. आता ते मोदी साहेब असतानासुद्धा 40 सभा या महाराष्ट्रामध्ये घेत आहेत आणि 40 सभा म्हणजे गल्लोगल्ली त्यांच्या सभा तिथं होत आहेत, त्यांना प्रतिसाद कुठेही मिळत नाही आणि मराठी माणूसच खऱ्या अर्थाने भाजपला मोदी साहेबांना तिथं धडा शिकवेल अशी आजची परिस्थिती आहे. महाराष्ट्रात त्यांना यश मिळणारच नाही पण या देशामध्ये सुद्धा 200 पुढे भाजप जाणार नाही. आणि नाशिकमध्ये होणारी जी सभा आहे ना, ते दिंडोरीमध्ये होणारी सभा आहे, त्यांना जागा बदलावी लागले कारण त्या जे शेतकऱ्याला सामान्य लोकांना घाबरले आणि घाबरून त्यांनी जागा बदलली असं आम्हाला कळतं. साहेब, मुंबईमध्ये जी होर्डिंगची दुर्घटना घडली त्यानंतर चौकशीचे आदेश दिले जातात दरवेळेला अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर. सरकारमध्ये असणारे लोक चेष्टा करतात, 14 दुर्दैवी तिथं मृत्यू झाले असं आम्हाला कळतंय. ती जागा कोणाची आहे तर रेल्वे पोलीसची आहे. रेल्वे पोलीसनी जर परवानगी न देता सुद्धा तिथं होर्डिंग उभं झालं असेल ते का तिथं उभं केलं गेलं, त्याच्यामागे कोणकोण आहे, कसं आहे, याबाबतीत आव्हाड साहेबांनीसुद्धा अधिवेशनामध्ये मुद्दा मांडला होता. शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पण नेत्यांनी त्याबाबतीत गदारोळ केलेला होता, तरीसुद्धा सरकारमधल्या लोकांनी तिथं ऐकलं नाही आणि दुर्दैवाने ते जे काही होर्डिंग आहे ते पडलं आणि सामान्य लोकांचा मृत्यू त्याच्यात झाला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार देत असताना तिथं 14 भाविकांचा मृत्यू झाला, त्या कमिशनचं काय झालं, त्याच्यावर काही निकाल लागला का, होर्डिंगच्या बाबतीतसुद्धा अशाच पद्धतीने चेष्टा करणार आणि त्याबाबतीत काही निकाल त्याच्यामध्ये लागणार नाही. त्यामुळे हे सत्तेतले लोक त्यांना फक्त पैसा आणि कमिशन आणि कॉन्ट्रॅक्ट हेही त्यांना पडलेलं आहे, बाकी सामान्य लोकांचं काही पडलेलं नाही. जे काही जालन्यामध्ये जो लाठीचार्ज झाला त्या लाठीचार्जबद्दल सुद्धा अजून कोणाला काही कळालेलं नाही. मला एकूणच महाराष्ट्रात निवडणुकांचे बघितले तर खूप कमी प्रमाणात मतदान या ठिकाणी होत आहे, त्याचा फटका नेमका कोणाला बसेल, आपलं काय आहे? भाजपचे मतदार बाहेरच निघणार. ज्या पद्धतीने कुटुंब आणि पक्ष फोडलं हे त्यांच्या मतदारांना सुद्धा मोठ्या प्रमाणात आवडलं नाही, महाराष्ट्रातल्या जनतेला आवडलंच नाही. पण मोठ्या प्रमाणात जो हवेतलं मतदान होतं, जे व्हॉट्सॲपवर चालायचं, सोशल मीडियावर चालायचं आणि मोदी साहेबांचा फॅन जो होता, 10 काहीच झालं नाही आणि ते जे फॅन अंधभक्त आहेत ते लोकांना सांगायचं, बघा आमचे मोदी साहेब काहीतरी करतील, 10 काहीच न केल्यामुळे त्या अंधभक्तांना तोंड दाखवण्याची जागा नसल्यामुळे घराबाहेर आले नाही आणि मतदान कुठेही केलं नाही. त्यामुळे जो काही कमी होणारा मतदान आहे तो भाजपचा आहे. दोन जे नेते आहेत, नाही आमदार आहेत, खासदार आहेत, दुर्दैवाने राजकारणावर आणि 2014 जी काय राजकीय पातळी ही देवेंद्र फडणवीस साहेब आणि सगळ्या लोकांनी खाली आणली, सामान्य लोकांचा राजकारणावरचा विश्वास काही प्रमाणात उडत चालला आहे का अशी सुद्धा भीती आम्हा सगळ्यांना वाटते. प्रामुख्याने ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात म्हणजे काल पुण्यात पण अतिशय कमी, म्हणजे शहरी भागामध्ये मतदारांचा निरीक्षण. अहो, तुम्हाला जर आश्चर्य वाटेल, जो असं म्हणलं जातं जी पेठ भाजपचा बाले किल्ला आहे तिथं तर मतदारच बाहेर निघाले नाहीत. आता त्याचा परिणाम कोणाला होणार आणि कोणाला फायदा होणार याचा एक अंदाज घ्या. म्हणजे अप्रत्यक्षपणे भाजपचे काही असे मतदार असतात ते भाजप सोडून कोणाला मतदान करत नाही, पण ते जर बाहेर नाही आले त्याचा अर्थ अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला आणि पुण्यामध्ये जर तुम्ही विषय घेत असाल तर काँग्रेसला मतदान नाही तर मदत अप्रत्यक्षपणे भाजपच्या पण मतदारांनी केलेली आहे, कारण ते स्वतः भाजपच्या राज्यातल्या नेत्यांवर नाराज आहेत. आता ते बाहेर आले नाहीत, आता नवीन पिढी राजकारणामध्ये पुढे येत आहे. जो कुठला विश्वास संपादित करायचा आहे तो आम्ही या पुढच्या 5 करू आणि हेच जे लोक बाहेर आले नाहीत पुढच्या वेळेस बाहेर येतील आणि आम्हाला मतदान करतील असा विश्वास नक्कीच आम्ही संपादित करू. एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे की कर्नाटकमध्ये नाक ऑपरेशन केलं जाईल जसं महाराष्ट्रामध्ये झालं आणि तिथल्या सरकारने त्यांच्यावर फेटाळून लावले. एकूणच पुन्हा एकदा यापूर्वी लोटस ऑपरेशन, आता नाक ऑपरेशन. एकनाथ शिंदे साहेबांना म्हणाव दुसऱ्या राज्याचं सोडा, तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात, या राज्याबद्दल बोला. आता अँटी करप्शन ऑपरेशन आम्हाला हाती घ्यावं लागेल आणि 25,000 गेल्या 2.5 हे जे काही सर्व महायुतीचे नेते आहेत त्यांनी खाल्लं हे कुठेतरी बाहेर लोकांना येईल आणि फक्त बाहेर आणून नाही चालणार, खऱ्या अर्थाने कारवाई करावी लागेल या सगळ्या करप्शन करणाऱ्या नेत्यांवर. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.